संत सेवालाल महाराज की। संत सेवालाल महाराजें मार कोटी कोटी नमन। मन दिकारोच के ही बंजारा समाजेर महासागर आज पोहरा घड़े नुमड़ोच। पोहरा घड़ेर ये पवित्र जागे आ सेवा ध्वजेर स्थापना समाजेर विकासे सारू 593 कोटी रुपयार विकास कामेर भूमिपूजन सोहळा। एक जाग आमेले समाजारे संत महंतेऊन मारो नमन नमस्कार। आजच्या या अतिशय विशाल अशा पोहरागड येथील बंजारा समाजाच्या महामेळाव्याला उपस्थित या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, धर्मगुरु बाबूसिंग महाराज जी, आदरणीय कबीर महाराज, शेखर महाराज आणि या कार्यक्रमाचे आयोजक, या गोर बंजारा समाजाच्या गळ्यातले ताईक मंत्री संजय राठोड जी, माझे मित्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जी, मंत्री दादा भुसे जी, खासदार भावनाताई गवळी, खासदार प्रतापराव जाधव, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार निलय नाईक, आमदार किरण सरनाईक, आमदार संजय रायमुलकर, आमदार इंद्रनील नाईक, खासदार कर्नाटकहून खास आलेले आपले उमेशजी नाईक, आमदार हरीश पिंपळे आणि सर्व उपस्थित महंत आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थित गोर बंजारा समाज बंधू आणि भगिनींनो, आज या पोहरागडच्या या अशा मोठ्या कार्यक्रमाला या पवित्र स्थळी जसं उपमुख्यमंत्री म्हणाले ही एक पवित्र काशी आहे आणि या काशीमध्ये येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। आणि या पोहरा देवीचा आणि संत सेवालाल महाराजांचा आपल्या सगळ्यांना आज आशीर्वाद मिळालाय असं देखील मी या ठिकाणी समजतो। आणि म्हणून हा निसर्ग पूजक समाज आहे, हा मेहनत करणारा समाज आहे आणि निसर्गामध्ये रमणारा हा आपला लढाऊ बाणा असणारा हा समाज आज या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज जे गेले अनेक वर्ष जे आपलं स्वप्न होतं या ठिकाणी मोठा असा ध्वज उभा राहिला त्यासाठी देखील आपल्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर संजय राठोड आपले मंत्री या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या मागणीला मान्यता देऊन राज्य सरकारने 593 कोटी रुपयाचं या ठिकाणी भव्य दिव्य असा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून आज गेले अनेक वर्ष आपली मागणी होती, संत रामराव बापूंनी देखील पाठपुरावा केला आणि आपल्या सगळ्यांना आज या सगळ्या उद्घाटनाचा भूमिपूजनाचा योग या ठिकाणी आलेला आहे।
आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने या आपली जी मागणी आहे, या नंगारा बोर्ड करण्याची जी मागणी आहे ती देखील वेळ बराच झालेला आहे, पण काही घोषणा मी या ठिकाणी करू इच्छितो। तर नंगारा बोर्ड या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। जय सेवालाल। आणि त्या नंगारा बोर्डसाठी जी संजय राठोड यांची मागणी आहे की 50 कोटी रुपये त्याला देण्याची, ती देखील आपण आज 50 कोटी रुपये या बोर्डाला देण्याचा निर्णय देखील घेतोय। आणि त्याचबरोबर वसंतराव नाईक महामंडळ जे आहे त्याला देखील, जसं उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की त्याला पैसे कमी पडू देणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे, ही शासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे शासन तुमच्या समाजाच्या पाठीशी उभं आहे। त्याचबरोबर आज तांडा वस्ती सुधार योजना, खरं म्हणजे त्या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजेत, पिण्याचं पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, त्याचबरोबर तिथे शाळा पाहिजे, दवाखाना पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, ते देखील देण्याचा निर्णय आज या ठिकाणी सरकार घेतोय। आणि त्याचबरोबर जी आपली समाजाची बंजारा समाजाची मुलं आहेत, मुलगा आहे मुलगी आहे, जसं संजय राठोड यांनी सांगितलं की ती मुलं आली रडायला लागली आणि सांगितलं आम्हाला शाळा सोडावी लागते, परंतु हे सरकार हे बंजारा समाजाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे, त्यामुळे यापुढे कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही, त्यांच्या शिक्षणासाठी जो काही खर्च करावा लागेल तो शासन पूर्णपणे करेल, त्यांना हॉस्टेलसाठी जी काही तरतूद लागेल ती देखील शासन करेल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर आज आपण बंजारा समाज भवन आपण मागणी केलेली आहे, बंजारा समाज भवन देखील या नव्या मुंबईमध्ये तुम्हाला मोठं बंजारा समाज भवन देण्याचा निर्णय देखील सरकार। आणि म्हणून आज अनेक आपण अनेक मागण्या केलेल्या आहेत, आपली जे वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे ती वनआरटी स्थापन करण्यासाठी देखील मी आणि उपमुख्यमंत्री महोदयाने अधिकाऱ्यांना निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून देखील आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम होईल। आणि म्हणून ज्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत या मागण्या मान्य करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, कारण शेवटी हा मोठा भव्य असा आज आपण मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि हा बंजारा समाज नेहमी मेहनत करून कष्ट करून या ठिकाणी पुढे आलेला आहे, तो देखील मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि मागणी तुमची आहे, त्याला पूर्णपणे या आपल्या सरकारचा पाठिंबा आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे, हे राज्य तुमचं आहे, या बंजारा समाजाचं हा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठीच आपली मागणी आहे, दुसरं काही आपली जास्तीची मागणी नाही आहे। त्यामुळे सरकार जे स्थापन झालं, जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की गेल्या 2.5 वर्षामध्ये संजय किती पैसे भेटले, जे देवेंद्रजींनी 100 कोटी रुपये अगोदर दिले होते बरोबर ना, आणि त्यानंतर 2.5 वर्षामध्ये काही पैसे मिळाले होते। आपलं सरकार म्हणजे तुमचं सरकार, तुमच्या मनातलं सरकार, या बंजारा समाजाचं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार, हे स्थापन झाल्यानंतर
आपल्या सरकारने 593 कोटी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका। शेवटी तुमचा संजय राठोड हा नेहमी तुमच्या समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी, त्याची उन्नती करण्यासाठी मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या पाठीसारखा लागलेला असतो की आमच्या समाजाला न्याय द्या, आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करा। आणि म्हणून आपला हक्काचा माणूस आमच्या, खरं म्हणजे त्याची जी काय तळमळ आहे, समाजाने जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकट आली, काही लोकांनी हात वर केले, परंतु समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला। आणि समाजाबरोबरच शेवटी आनंदामध्ये खुशीचे दिवस असतात तेव्हा सगळे येतात, पण जेव्हा संकट असतं आणि जेव्हा संकटात त्याच्या मागे उभा राहतो तोच खरा त्याचा मित्र असतो, त्याचा सहकारी असतो। आणि ते काम तुम्ही केलं, तुम्ही त्याच्या मागे उभे राहिले आणि म्हणूनच तो या मंत्री म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे। आणि तेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघही त्याच्या पाठीशी खंबीरपणे खंब्यासारखे उभे राहिलो। तेव्हा आम्ही असा विचार केला नाही की आता संजय राठोड संकटात आहे, आपलं काय लेणं देणं, असं नाही। आम्ही सगळे जीवाभावाचे लोक आहोत, आम्ही देखील तुम्हाला आमचा समाज म्हणून मानतो। आज मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्याशी बोलत नाही, मी आपल्या परिवारातलाच एक सदस्य म्हणून या ठिकाणी बोलतोय। शेवटी हा जो काही जिव्हाळा आहे, जी काय आत्मीयता आहे, आम्ही सर्वजण आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। आणि तुम्हाला मी एकच सांगतो, संजय राठोड जेव्हा इथं भाषण करत होता त्यावेळेस मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघही चर्चा करत होतो की या समाजाला जे जे काही देता येईल ते आपण देऊ, कारण हा समाज जेव्हा या समाजाने दुसऱ्याला देण्याचं काम केलंय, मग अशी सांगितलं, हा समाज सदन होता, त्याच्याकडे सर्व काही होत, परंतु आता समाजाला जर आपलं देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हे सरकार तर तुमचंच आहे, आम्ही भरभरून दोन्ही हाताने तुम्हाला देणार आहोत। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी तिजोरी देखील या ठिकाणी बसलेली आहे व्यासपीठावर, त्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे बंजारा समाजासाठी कधीच देऊन टाकल्या। त्यामुळे संजय चिंता करू नको, आपले उपमुख्यमंत्री सांगतात की एक चावी तुमच्या संजय राठोडकडे पण देऊन टाकतो। काळजी करू नका, ज्या ज्या काय आपल्या मागण्या आहेत, ज्या आपल्या ज्या मागण्यांतून, ज्या मुद्द्यातून, ज्या विषयातून आपल्या समाजाला प्रगतीकडे जाता येईल, आपल्या समाजाची उन्नती होईल, आपल्या समाजाची प्रगती होईल, त्या त्या सगळ्या गोष्टी या सरकार पूर्णपणे देण्याचा सकारात्मक विचार आणि निर्णय सरकार घेईल एवढंच आपल्याला सांगतो। पुन्हा एकदा संजय राठोड आणि आपल्याला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे तिकडे बघा, तिकडे पार नजर पोचत नाही, तिकडेपर्यंत लोक आहेत आणि म्हणून हा महासागर आहे आणि या सागराला मी नमस्कार करतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।